आम्ही डोहावर पोचलो. धावतच जाऊन पाण्यात उड्या टाकल्या. लंगड्या मात्र सावकाश त्याच्या नेहमीच्याच मंदगतीने सांभाळून पाण्यात उतरला. काही वेळ गेला आणि ज्याची भीती वाटत होती तेच झाले. केशा आणि प्रभाकरने लंगड्या बाळाला त्रास द्यायला सुरुवात केली. त्याच्यावर पाणी चुडव, तळातले खडे गुपचूप फेकून मार असे चाळे ते करू लागले. आणि आश्चर्य म्हणजे वसंता आणि विभाही त्यात सामील झाले होते. लंगड्या बिचारा लाचारासारखा हे जुलूम सहन करत होता. त्याला धाप लागली होती, तरीही तो पाण्याबाहेर जायचं नाव घेईना. माझ्यासोबत काहीही करा पण मला तुमचा मित्र समजा, हा त्याचा अनाकलनीय हट्ट होता. मग चौघांनीही धरून त्याला पाण्यात बुडवायला सुरुवात केली. लंगड्या बिचारा गुदमरायचा, बाहेर येण्यासाठी झटापट करायचा. काही सेकंद झाले की हे त्याला वर येऊ द्यायचे. श्वास घेऊन तो थोडा सावरला की पुन्हा तेच, हे प्रकरण आता हाताबाहेर जात आहे असं वाटून मी मध्ये गेलो. पुरे आता, जाऊ द्या त्याला, मरेल तो. कृष्णा, तू मध्ये पडू नकोस, तुझ्यामुळेच शेफ हारलाय तो. तू त्याच्याशी गुलूगुलू बोलतोस म्हणूनच त्याला वाटतंय की तो आपल्यापैकी एक झालाय. प्रभाकर ओरडला, नाही आता त्याला जाऊ द्या, तो पुन्हा आपल्या मागे कधीच येणार नाही हे मी बघतो, मी निक्षून म्हटलं. अरे पण त्याला काही तक्रार नाही, मग तू काय एवढी काळजी घेतोस? केशाने विचारलं. अरे पण त्याला काही झालं तर? काही होणार नाही त्याला, आपण फक्त गंमत करतोय त्याची, वसंताने मला मध्ये चढवत म्हटलं. पण मोठा धक्का तर हा होता जेव्हा श्वास काबूत आलेला लंगड्याच मला उलट म्हणाला, किसन्या तुला काय करायचंय र? हे माझ्याबरोबर काय करतेत नि काय नाही त्याचं मी कवा कधी कंची तक्रार केलेली आहे का कुणाशी? ज्याच्या काळजीपोटी मी हवालदिल होत होतो तोच असं बोलल्यावर तर माझा पाराच चढला. मग मर लंगड्या, तू मरायच्याच लायकीचा आहेस, अचानक माझ्या तोंडून शब्द निघाले. आणि रागाने फणफणत एकटाच मी डोहावरून चालत ते घनदाट अरण्य पार करून घरी पोचलो. मग पुढचे 3-4 दिवस मी कुणाला भेटलो नाही, बोललो नाही. ते 10वीचं वर्ष होतं, परीक्षा झाल्या होत्या. पुढच्याच आठवड्यात मामा येऊन मला महाविद्यालयीन शिक्षणासाठी मुंबईला घेऊन गेला. वर्षभर मग कुणाशीही गाठभेट झाली नाही. त्यानंतरच्या सुट्टीत पुन्हा गावी गेलो, तोपर्यंत सर्व राग अबोला मिटला होता. पुन्हा एकदा सगळे भेटले. वसंताही आता मुंबईला मावशीकडेच राहायचा. केशा, विभा आणि प्रभा गडे आपला गावच बरा या न्यायाने शेतीकडे लक्ष देत होते. लंगड्याबद्दल मी चौकशी केली नाही, पण घरातल्यांकडून कळलं की तो वर्षभराआधीच अचानक कुठेतरी गायब झाला होता. मी मग मित्रांना याबद्दल विचारलं. गेला असेल पुन्हा कुणाच्या तरी मागं? केशा म्हणाला. सुट्टी संपली, मी पुन्हा मुंबईला आलो. वर्षांमागून वर्षे सरली, आज 15 वर्षे झाली. 4 मित्र गमावले आणि त्यांच्यापैकीच एकाचा आत्मा माझ्या समोर उभा राहून सांगतोय तो परत आलाय, लंगड्या परत आलाय. पण कुठून परत आलाय? गेला कुठे होता तो? मी गोंधळून विचारलं. पुन्हा एकदा वसंताच्या आत्म्याचा धीर गंभीर आवाज त्या अंधाऱ्या खोलीत घुमू लागला. तुला ठाऊक नाही कृष्णा, पण त्या दिवशी डोहावरून तो एकटाच परतल्यावर आमच्या खोडसाळपणामुळे खरंच लंगड्याचा जीव गेला होता. बुडबुड घागरी म्हणत प्रभाने त्याला इतका वेळ पाण्याखाली धरून ठेवले की तो पुन्हा वर आलाच नाही. श्वास कोंडून गुदमरून कधी त्याचा जीव गेला हे कळलंच नाही. कळलं तेव्हा आमचेही प्राण कंठाशी आले. पण सहसा डोहावर कोणी जात नाही, आपल्याशिवाय इतर कुणालाही तो आपल्यासोबत डोहावर आल्याचे माहीत नाही, त्यामुळे त्याच्याबद्दल कुठे तोंडच उघडायचे नाही असे ठरले. गावाला लंगड्याची सवय माहीत होती. 1-2 दिवस गायब झाल्याबरोबर तो असाच कुठेतरी गेला असणार असेच सगळ्यांना वाटले. येईल कधीतरी परत या आशेवर वाट बघणारी त्याची आईही 5-6 वर्षांपूर्वी दगावली. प्रकरण कधीच शांत झाले होते. आमच्या हातून अजाणतेपणी झालेला खून पचला म्हणून आम्ही निश्चिंत झालो. पण आता तो परत आलाय. कदाचित मेलेल्यांच्या जगात सैतानाचाही पिच्छा पुरवून त्याने मायावी शक्ती मिळवली असावी. आता तो दुर्बळ लंगड्या राहिलेला नाही तर डोहातील अंधाऱ्या तळात दडून बसणारा आणि सावजाची वाट पाहणारा दृष्ट जळच बनलाय. आम्हालाही त्याने तसेच बुडवून मारले.
पण त्याची तहान मिटली नाही कृष्णा, आमच्या आत्म्यांची तडफडही त्याला पाहायची आहे आणि त्याला तूही हवा आहेस. वसंता अचानक शांत झाला. मला एकदम आठवले, लंगड्याशी मी शेवटचं बोललो ते शब्द होते, मग मर लंगड्या, तू मरायच्याच लायकीचा आहेस. आता त्याला माझ्यावरही सूड उगवायचा आहे तर तू पळ कृष्णा, आपला जीव वाचव. आमच्यासोबत जे झालं ते झालं. लंगड्याच्या मृत्यूला तू जबाबदार नव्हतास. आम्हीच तुझं ऐकलं नाही आणि हे अघटित घडलं. आता तू सुखरूप राहावास एवढीच इच्छा आहे. तू निघून जा, खूप दूर निघून जा. तू खूप दूर निघून जा, आमची साथ इथपर्यंतच. पण जळाची ताकद अफाट आहे. डोह, जंगल आणि पूर्ण गावही व्यापून टाकण्याची राक्षसी कुवत त्यात आहे. तू या मगरमिठीपासून खूप दूर निघून जा आणि हो, पुन्हा परतून कधीच येऊ नकोस. अचानक वसंताचा आवाज गहिवरला. माझेही डोळे भरून आले. ते टिपून घेण्याआधीच तो अचानक नाहीसा झाला. मी माझ्या खोलीत परतलो, बॅग भरू लागलो. सकाळच्या पहिल्याच एसटीने स्टेशन गाठायचं आणि तिथून मिळेल ती ट्रेन पकडून मुंबईला रवाना व्हायचं कायमसाठी. संध्याकाळी घरच्यांनाही मी परत चाललोय, पुन्हा येणार नाही असे सांगितले. जळाच्या दुष्टचक्रातून बाहेर पडतोय म्हणून त्यांचाही जीव भांड्यात पडला. रात्री लवकरच सगळं आटपून पलंगावर जाऊन पडलो. तो भास नव्हता, नक्कीच नव्हता. मी तो आवाज ऐकला होता पण तो कुठून येतोय हे मात्र कळत नव्हतं. मी पलंगावर उठून बसलो, चाहूल घेऊ लागलो, पण काही संशयास्पद वाटलं नाही. आता उठलोच आहोत तर पाणी पिऊन येऊया, घशाला कोरड पडली होती म्हणून मी पलंगावरून खाली पाय टेकले. ते सरळ गुडघाभर पाण्यातच बुडाले. हे काय भानामती, माझ्या माडीवरच्या खोलीत इतकं पाणी कसं काय साचू शकतं. मी दरवाजाच्या दिशेने चालू लागलो पण प्रत्येक पावला गणिक अधिकाधिक खोलात जाऊ लागलो. दारापर्यंत पोचलो तेव्हा पाणी छातीभर पोचलं होतं. त्या पाण्याने दार असं घट्ट बसलं की उघडेच ना. मी मागे वळून पाहिलं. माझा पलंग, खोलीतल्या साऱ्या वस्तू त्या काळ्याशार पाण्याने कधीच गिळून टाकल्या होत्या आणि अचानक माझ्या देखत खोलीच्या भिंती आणि छतही त्या पाण्यात विरघळून गेले. आता मी काळ्याशार पाण्याच्या एका डोहात तरंगत होतो, त्याच डोहात जिथे लंगड्याला अजाणतेपणी माझ्याच मित्रांनी बुडवून मारलं होतं, त्याच डोहात जिथे लंगड्याच्या अतृप्त आत्म्याने जळ बनून त्यांचा बळी घेतला होता, त्याच डोहात जिथे लंगड्याला मरायला सोडून मी एकटाच घरी परतलो होतो. त्याला सूड हवा होता आणि आता माझी पाळी होती. मानेपर्यंत पाण्यात बुडालो असताना अचानक माझ्या समोरचे पाणी हादरू लागले. पाण्याला उकळ फुटल्याप्रमाणे बुडबुडे वर येऊ लागले आणि त्यामागोमाग तो भयप्रद चेहरा हळूहळू वर येऊ लागला. तो बाळाच होता पण आता तो दुर्बळ लंगड्या राहिला नव्हता. त्याचे केस लांब सडक वाढले होते, पूर्ण शरीर शैवालासारखं हिरवगार वाटत होतं आणि डोळे, ते थंड मुरदाड डोळे, मला त्यात मूर्तिमंत मृत्यू दिसत होता. आता कोणत्याही क्षणी तो मला घेऊन या खोल डोहाच्या तळाशी निघून जाणार. तेव्हाच चारही बाजूंनी ते चौघेजण त्याच्यावर तुटून पडले. पाण्यात एकच खळबळ माजली. भयंकर चित्कार आणि कोलाहलाने आसमंत भरून गेला. मी वेगाने त्या पिशाच्यापासून दूर पोहू लागलो. मागे वळून पाहिलं तेव्हा त्याने एका भयप्रद अष्टपादाचे रूप घेतले होते आणि आपल्या अजस्त्र क्रूर लवलवत्या भुजांमध्ये माझ्या मित्रांचे आत्मे कैद केले होते. काही क्षणातच त्या दानवाची एक भुजा त्याच्या शरीरापासून वेगळी झाली आणि अकराळ विकराळ मासोळीचे रूप घेऊन माझ्यापर्यंत येऊ लागली. मी त्वेषाने पोहू लागलो आणि त्या मासोळीच्या क्रूर जबड्यात अडकण्याच्या निमेषभर आधीच कसाबसा किनाऱ्यावर पोचलो. नाकातोंडात पाणी गेले होते.
एक जबरदस्त ठसका लागला आणि मी पलंगावर उठून बसलो. मला भयंकर स्वप्न पडले होते का? नाही, ते स्वप्न असूच शकत नाही, कारण माझ्या अंगावरचे कपडे अजूनही निथळत होते. त्या अतृप्त पिशाच्याने आपला पहिला वार केला होता, पण मेल्यावरही मैत्रीला जागणाऱ्या मित्रांमुळे वाचलो. बरोबर असो वा चुकीचे, पण मित्र हे मित्रच असतात. लवकरच पहाट झाली. मी सगळी आवराआवर करून घराबाहेर पडलो. थंडीचे दिवस होते, धुकं पसरलं होतं, घरचे वेशीपर्यंत सोडायला आले. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी अजूनही साखर झोपेत असलेल्या गावाकडे नजर टाकली. ही शेवटची भेट. मुंबईत घर घेतलंस की आम्हाला बोलावून घे, घरच्यांनी साश्रुनयनांनी निरोप दिला. ते जाताच काही वेळाने एसटी आली, पण मी गाडीत चढलो नाही, उलटपावली डोहाच्या दिशेने चालू लागलो. माझ्या मित्रांना त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली होती, पण एकाच गुन्ह्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा मिळणं हाही अन्यायच. त्यांच्या आत्म्यांना सुटका हवी होती. माझा आत्मा गहाण ठेवून त्यांना मोक्ष मिळणार असेल तर यापेक्षा चांगले मरण नाही. मी घनदाट अरण्यात शिरलो. वाटही दिसेना इतकं दाट धुकं पसरलं होतं. एकाएकी धुकं चिरत तोच आवाज मलाही ऐकू आला. मी त्या आवाजाचा पाठलाग करत डोहाच्या दिशेने जाऊ लागलो.